शिवसेना के वरिष्ठ नेता एवं सांसद संजय राउत नागपुर दौरे पर है। हाल ही में आयोजित पत्र परिषद में संजय राउत इन्होंने कई मुद्दों पर खुलकर बातचीत करते हुए बीजेपी के नेता और पदाधिकारियों को आड़े हाथों लेते हुए शिवसेना से टकराने की जरूरत नहीं करने की सख्त ताकीद दी है। आइए देखते हैं। शिवसेना और बीजेपी आए दिन एक दूसरों पर तीखे शब्दों के बाण चलाकर एक दूसरों को देख लेने की बात कर रही है। मनपा चुनाव को देखते हुए सभी पार्टियां अपने अपने तरीके से मनपा चुनाव के लिए अपनी पार्टियों को मजबूत बनाना चाहती है। इसी क्रम में शिवसेना पार्टी के वरिष्ठ नेता सांसद संजय राउत ने उपराजधानी में अपना डेरा जमाया हुआ है। हाल ही में हुई पत्र परिषद में संजय राउत ने कई मुद्दों को लेकर बीजेपी के नेताओं की जमकर खिंचाई की है। हनुमान चालीसा को लेकर अमरावती की सांसद नवनीत राणा और विधायक रवि राणा को बंटी बबली का करार देते हुए उन्हें आड़े हाथों लिया है। जरी धमकी असेल तर गेल्या दोन दिवसापासून मुंबई मध्ये जे धमकी सत्र सुरू आहे, हा मातोश्रीचा रेकी करून आत्मदे घुसण्याचा प्रयत्न सुरू होता। तुमच्या 100 पिढ्या खाली उतरायला पाहिजे मातोश्रीवर घुसण्यासाठी। ज्या मातोश्रीवरून बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाची मशाल पेटवली, हिंदुत्वाची गर्जना केली, त्या पवित्र मंदिरात हिंदुत्वाच्या तुम्ही तुमच्या राजकीय स्वार्थासाठी घुसण्याची भाषा करता। अरे हनुमान चालीसा तुला वाचायची आहे ना भाई, तू वाच ना घरात तुझ्या। तुला दिल्लीला दिली ना एवढी मोठी कोठी, हा तिथे वाच ना त्या कोठीवर बसून। त्या कोठीत वाच आधी, त्या कोठीत हनुमानाची मूर्ती लाव। आमच्याकडून जर काही गैरकृत्य घडलं असेल तर पोलीस आमच्यावर कारवाई करते। मग प्रश्न येतो कुठे कायदा सुव्यवस्थेचा? आम्ही जर काय आमच्या शिवसैनिकांनी जर कायदा हातात घेतला असेल तर पोलीस कारवाई करतील। जर तुम्ही आमच्या दैवतांवर, आमच्या मंदिरांवर अशा प्रकारे चाल करून येत असाल आणि त्याच्या रक्षणासाठी भिंत उभी राहिली असेल तर यात लॉ अँड ऑर्डर, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न येतो कुठे? अजिबात नाही। किंबहुना शिवसैनिकांचे आभार मानले पाहिजे की त्यांनी मातोश्रीचं रक्षण केलं आणि या पळपुटांना त्यांची जागा दाखवली। हे भंपक लफंगे आहेत सगळे, हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत आणि या महाराष्ट्राच्या शत्रूच्या मागे या राज्याचे माजी मुख्यमंत्री उभे राहतात, या राज्याचे विरोधी पक्षनेते उभे राहतात। काय एवढं काय तुमचं प्रेम उतू चाललं आहे या लफंगांच्यावर? तुम्ही कधी हनुमान भक्त झालात? महाविकास आघाडी सरकार और मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अपना 5 साल का कार्यकाल पूरा करेगी, ऐसा कहते हुए जो भी शिवसेना को चेतावनी या आह्वान देगा उसको यह समझ लेना चाहिए कि वो अपने मैयत के सामान की तैयारी कर रहा है। शिवसेना ईट का जवाब पत्थर यानी अपने काम से देगी। ये सरकार महाराष्ट्राचं जे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे, हे सरकार त्याचा पूर्ण जो कार्यकाळ करणार तो पूर्ण करेल आणि यापुढे सुद्धा आम्ही सत्तेत राहू हे महाराष्ट्रामध्ये गोंधळ घालणाऱ्यांनी लक्षात ठेवा। बोगस सर्टिफिकेटवाले जे खासदार आहेत त्यांना माझं आव्हान आहे, तुम्ही परत लोकसभेला निवडणूक जेव्हा होईल तेव्हा जाऊन दाखवा आम्हाला। अमरावतीला मी जाणार आहे, आम्ही सगळे जाऊ, पाहतो अमरावती शिवसेनेचा की आणखीन कोणाचा आहे। या महाराष्ट्रामध्ये हे जे उपटसुंब काही उपटलेले आहेत उपरे, ज्यांचा भारतीय जनता पक्षाशी संबंध नाही, ज्यांचा हिंदुत्वाशी संबंध नाही, त्यांना हाताशी पकडून सध्याचं भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व जर शिवसेनेला आव्हान द्यायचा प्रयत्न करत असतील तर तो त्यांचा पुचाटपणा आहे। अशी खूप आव्हानं शिवसेनेनं स्वीकारली आणि परतवून लावली। किंबहुना आव्हानाच्या छाताडावरती उभे राहून आम्ही आजपर्यंत इथे 50 वर्षापेक्षा जास्त काळ ही शिवसेना या महाराष्ट्रात आणि देशामध्ये उभी आहे। इतकंच सांगतो, कोणी जरी काही म्हणत असलं, कोणी किती हवेतले फुसके बार सोडत असले तरीही त्याचा काहीही उपयोग होणार नाही। तुम्ही पळपुटे आहात, प्रत्येक वेळेला तुम्हाला पळून जावं लागेल,
पण मी आभार मानतो या लोकांचं, यांच्या निमित्तानं का होईना शिवसेना कुठेही ते विचारत होते, त्यांना शिवसेना 2 दिवस मुंबईतही दिसते आहे, महाराष्ट्रात दिसते आहे आणि नागपुरातसुद्धा दिसते आहे. आणि शिवसेनेचं रक्त काय आहे, शिवसेनेचं मनगट अजून कसं, ते त्या मनगटामध्ये आहे बाळासाहेब ठाकरेंनी जे दिलेलं एक कायम आहे. जे पळून गेलेले आहेत आज, त्यांचे बहाणे काही असतील, यापुढे जर मातोश्रीच्या नादाला कोणी लागलं, यापुढे शिवसेनेच्या नादाला कोणी लागलं, तर त्यांनी आपल्या गौऱ्या स्मशानात रचून यावं. बीजेपी अपनी राजनीति महाभारत की श्रीखंडी जैसी कर रही है. बीजेपी केंद्रीय तपास के जरिए अपने चाल खेल रही है. पेट पीछे छिप कर वार करना ये बीजेपी की फितरत है. मी तलवार दाखवलेली नाही का, तलवार काढून दाखवणं गुन्हा आहे. मला मिळाली तलवार बदल मी कायदा करतो, मला आय एम लॉ मेकर, मी खासदार आहे आणि इतर ठिकाणी गुन्हे दाखल झाले हे मला माहिती आहे. अमरावती की जो सांसद है उनका बोगस सर्टिफिकेट कांड है, वो दबाने के लिए केंद्र से उनको मदद मिल रही है. मैं आपको बता रहा हूँ, हाईकोर्ट ने उसको फटकार लगाई है, हाईकोर्ट में वो हार गई है और सुप्रीम कोर्ट में मामला चल रहा है, स्टे दिया है. शिवसेना से बीजेपी हो या फिर शिवसेना विरोधी, वे कतई शिवसेना के सामने आकर नहीं लड़ सकती, क्योंकि हमारे रग रग में बाला साहब ठाकरे की ताकत दौड़ रही है. मुंबई के अलावा पूरे महाराष्ट्र में गंदी राजनीति करने का महापाप कुछ ऐसी भी पार्टियां है जो खुद को हिंदू समझने वाले लोग कह रहे हैं. पंतप्रधान नरेंद्र मोदी ये कोई अकेले बीजेपी के नहीं है, बल्कि पंतप्रधान होने से वे सभी पार्टी के हैं. उनके हर दौरे में राज्य सरकार की यंत्रणा सुरक्षा देने का काम कर रही है. प्रधानमंत्री आमचे आहेत, एका पक्षाचे नाही, आणि प्रधानमंत्र्यांविषयी आम्हालाही तितकाच आदर आहे. प्रधानमंत्र्यांच्या दौऱ्याला गालबोट लागू नये, लागावं असं महाराष्ट्राला किंवा शिवसेनेला कधीच वाटणार नाही. किंबहुना जर कोणी गालबोट लावत असेल तर तिथे सरकार काय, सरकार असो अगर नसो, शिवसेना तिथे ठामपणे उभी राहील प्रधानमंत्र्यांचं रक्षण करण्यासाठी. किंवा जे गालबोट लावू इच्छितात त्यांचा समाचार घेण्यासाठी. त्याच्यामुळे आता हे जे काय बंटी आणि बबली गालबोट लागेल म्हणून आम्ही माघार घेत आहोत, पळून जात आहोत, हा त्यांचा दावा पूर्णपणे चुकीचा. पत्र परिषद में शिवसेना नेता संजय राऊत ने खुलकर बीजेपी नेता और पदाधिकारियों को आड़े हाथों लिया है. बीजेपी और शिवसेना के नुकेले शब्दों के बांध तो जरूर एक दूसरे पर चला रहे हैं, लेकिन राज्य में और देश में बड़ी महंगाई बेरोजगारी जैसी समस्या कुछ हद तक छुड़ाने के लिए भी प्रयास होंगे तो यकीनन जनता उसे स्वीकार करेगी, हो सकता है उन्हें वोट भी करेगी, लेकिन जनता के हित के लिए कोई भी पार्टी एक मंच पर नहीं आ रही है. इस बात का अफसोस है और न जाने किस तरह की राजनीति की जा रही है. कैमरा पर्सन राजकुमार मोर के साथ संजय मीरे, BCN न्यूज़ नागपुर.